हिंद विश्वराज्यातील बातम्यांचा सखोल आढावा म्हणजेच स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। काल शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त कुंभेशिवथर गावात शाखा उद्घाटन प्रसंगी उद्योग गटाचे बाळ राऊळ यांनी गद्दार आमदार भरत शेठ गोगावलेंचे डिपॉझिट जप्त करणार असे वक्तव्य केले होते। त्यांना शिवसेना वरंध विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले। बाळ राऊळ यांनी स्वतःची ग्रामपंचायत सांभाळावी असे म्हटले आहे। पुढे बोलताना सांगितले की कुंभेशिवथर गावात उद्धव गटाच्या शाखेचे उद्घाटन हे चाकरमानी मंडळींनी केले आहे। बोटावर मोजण्या इतक्या चाकरमान्यांचे मतदान गावात आहे। या उद्घाटनाला स्थानिक ग्रामस्थ नव्हते असे भोसले यांनी म्हटले आहे। आज या ठिकाणी ओबाटा गटाचे शाखेचे उद्घाटन झालं। त्या उद्घाटनाला राहुल साहेब होते। राहुल साहेब ना तसं बघितलं तर रायगड विभागाचा झंझावत त्यांच्याकडे असताना त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये तसं बघितलं तर त्यांना घाम फोडला। हे एवढे मोठे नेते आणि त्यांचा सरपंच सामताने येतो ह्यातच त्यांनी समजून जायचं कुणाचं डिपॉझिट जप्त होईल आणि कुणाचं काय हे भरत शेठने दाखवून दिलेलं आहे। भरत शेठचं डिपॉझिट जप्त करायला बरेच दिवस जातील असे बरेच नेते आले आणि गेले। आणि ह्या ठिकाणी तसं सांगितलं बघायला गेलं तर आमच्या ग्रामस्थांनी तसे मुंबईचे आणि पुण्याचे आणि ठाण्याचे जे चाकरमानी वर्ग आले होते त्यांनी ह्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला। परंतु काही न कल्पना देता ग्रामस्थांना असं सांगितलं की बाबा उद्या शालेय शिक्षण वयांचं वाटप या ठिकाणी करायचं आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी तिन्ही गावच्या ग्रामस्थांना बोलवले। परंतु तसं बघितलं तर 70% ग्रामस्थ नव्हते। 70% हे चाकरमानी वर्ग होता आणि चाकरमानी वर्ग त्यांचं इथं एकचही म्हणजे जर का बोठाव मोजण्यासारखे असतील तर नाही तर बाकीचे त्यांचं मतदानसुद्धा इथं नाही आहे। आणि विकास कामासाठी त्यांनी आमचं तर एक विनंती राहील की त्यांनी विकास करायचा असेल तर सन्माननीय पक्षप्रतोत आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्यासोबत राहावं आणि गावचा विकास करावा। आत्तापर्यंत जो झाला आहे विकास तो सर्व विकास आमदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे। या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।